नमस्कार। आता स्टॉक मार्केटमध्ये जी लोकं नवीन येतात ती मला व्हॉट्सअप करतात, मी नवीन आहे, मला फ्रेश आहे, मला शिकायचं आहे। माझे बरेचसे मागे व्हिडिओ आहेत, ते सगळे बघा की शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे, काय नाही केलं गेलं पाहिजे, चुका वगैरे सगळ्या हळूहळू मांडत प्रत्येक वेळी वेगवेगळे पॉईंट मांडत आलेलो आहे। बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतात की मी फुल टाईम करिअर ऑप्शन करणार, शेअर मार्केट हे फुल टाईम करिअर ऑप्शनसाठी नाही। ही काही लोक बाजारात सांगतात, लोक तुमच्याकडनं फी घेतील, तुम्हाला सांगतील फुल टाईम आहे, जबरदस्त कमवाल, मी एवढे कमवतो, मी तेवढे कमवतो। प्रत्येक गोष्टीच्या एक पायऱ्या असतात, हे जर कमवत असतील तर त्यांनी त्या पायऱ्या क्रॉस केल्या आहेत, त्या पायऱ्या सांगणार नाहीत। पोलीस खात्यामधली, सैन्यातल्या लोकांना देखील ही नालायक लोक फसवतात, फार वाईट वाटतं, रक्त खवळून उठतं नुसतं। माझ्या सैन्यातल्या लोकांसाठी आणि पोलिसातल्या लोकांना देखील फसवतात। नॉर्मल माणसाला असं फसवलं तर ठीक आहे, म्हणजे तो व्यक्ती पर्यायी काहीतरी दुसरं करू शकतो, सैन्यातला माणूस काय करू शकतो, तुझ्याकडे बॉर्डरवर लढत असतो। त्या लोकांचेही फोन येतात, त्यांनाही फसवतात लोक। लोकांवर अपेक्षा नका ठेवू कोणाशी, माझ्यावरही नाही, मी एक वाटाडे, माझ्याकडे अपेक्षा ठेवू नका। मी फक्त मी मांडत चाललेलो आहे, ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी अशा करायच्या, मी काही वेगळ्या गोष्टी मांडत नाही। पोलिसातला माणूस हा बिंदास्त असतो त्याच्यामुळे फसतो, सैन्यातला माणूस बिंदास्त असतो म्हणून फसतो, कारण त्यालाही वाटतं की माझ्यासारखीच लोकं बिंदास्त असतील। नाही, ती लोकं अज्ञानी असतात म्हणून ती लोकं फसवतात, त्या लोकांचाही दोष नसतो। समोर कोण व्यक्ती आहे तेही बघत नाही, आपण कुणाला फसवतो, त्या लोकांना फसवलेली लोकं अपेक्षा, म्हणून कुणावर अपेक्षा नका ठेवू। स्टॉक इन्व्हेस्टमेंटला 4 ते 5 चांगले टॉपचे स्टॉक पकडा आणि निवांत बसा। 5 स्टॉकमधला 1 स्टॉक डबगायला जाईल, पण सगळे नाही जाणार, तुम्हाला पैसे देऊन जातील। पण मी सांग, म्हणजे एवढ्या वर्षाचा अभ्यास, फंडामेंटल थोडाफार आपलं खराब झालेलं आहे, 2027 चांगलं फंडामेंटल होईपर्यंत। आत्ता हे खराब झालं, ते खराब झालं, हे लॉस झालं, ते लॉस झालं, दुनियाभरच्या न्यूज येतील, हे डुबलं, ते डुबलं, हे करप्ट झालं, बँक करप्ट झालं, ते बँक, ह्याचं शटडाऊन झालं, त्याचं शटडाऊन झालं, न्यूज येतील, ह्याचा रिझल्ट खराब आला, त्याचा रिझल्ट खराब आला, ह्याचा रेव्हेन्यू खराब झाला, हे दुनियाभरचं येतील। त्याने मला काही नाही फरक पडणार, म्हणजे इन्व्हेस्टरला, तुम्हाला, मला हा मेसेज थांबरा, आपल्या क्षेत्रात संघर्ष चालू ठेवा, त्यातून जे पैसे कमवलेले असतील ते इन्व्हेस्ट करा। फुल टाईम करिअर ऑप्शन नाही आहे शेअर बाजार। शेअर बाजार हे मॅक्झिमम सगळं ऑनलाईनवरती आहे, आणि त्यामुळे